आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. पेठ वडगाव नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी गौतम दत्तात्रय गोंजारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. ही निवड सत्ताधारी युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या यांच्या शिफारशीनुसार पीठासन अधिकारी नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी घोषित केली. पालिकेत सन 2016 साली युवक क्रांती महाआघाडीची सत्ता आली. नुकताच स्वीकृत नगरसेवक प्रजापती सनदी यांनी या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या जागेसाठी युवक क्रांती महाआघाडीचे कार्यकर्ते गौतम गोंजारे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला होता. या पदासाठी प्रविता साल्पे यांनी केलेल्या शिफारशीनुसार एकमेव अर्ज दाखल झाला होता. यामुळे गौतम गोंजारे यांची या पदासाठी बिनविरोध निवड झाल्याचे नगराध्यक्ष व पीठासन अधिकारी मोहनलाल माळी यांनी घोषित केले. यावेळी युवक क्रांती आघाडीच्या नेत्या प्रविता साल्पे, नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्ष संतोष गाताडे, नगरसेवक अजय थोरात, कालिदास धनवडे यांच्यासह अनेक नगरसेवक मान्यवर उपस्थित होते. नियम क्रमांक 4 ते 6 मधील अर्हता धारण करणाऱ्या व्यक्तीची नामनिर्देशन पत्र शासन परिपत्रक दिनांक 21 डिसेंबर 2016 मधील अकप मधील अ ते रु मध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यासन 11 नगरपालिका आराख 752/2 अ दिनांक 5/2019 रोजीच्या आदेशान्वये प्राधिकृत केलेले माननीय उपविभागीय अधिकारी इचलगंजी यांच्याकडून प्राप्त नामनिर्देशन शिफारस पत्र व अर्थाचे पुरावे याची छाननी करून माझ्याकडे जो अर्ज प्राप्त झालेला आहे तो अर्ज उपविभागीय अधिकारी माननीय समीर शिंदे साहेब यांच्याकडून गटनेते प्रविता साल्पे यांच्याकडून हे पत्र मला प्राप्त झालेलं आहे आणि यामध्ये उपयुक्त विषयास अनुसरून वडगाव नगर परिषदेमधील नामनिर्देशित सदस्य प्रजापती संधी यांच्या व्यक्ती कारणास्तव 28/12/18 रोजीच्या आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर नामनिर्देशित सदस्य पदावर नियुक्ती करण्यासाठी नगर परिषदेची सर्वसाधारण